तर हे गाइज आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो आज आहे संडे रविवार, तर आम्ही आज सगळे मिळून मस्त वसतिगृहातील मुलांना आम्ही पण वसतिगृहातच राहतो, तर आम्ही सगळे मिळून आता मस्तपैकी क्रिकेट खेळणार आहे खाली ग्राउंडवर। तर तुम्हाला मी थोडं नजारा दाखवतो आणि हॉस्टेलची कंडिशन दाखवतो, तर बाहेरचं वातावरण पण दाखवतो तुम्हाला। तर माझे नवीन मित्र पण आहेत, नवीन जमलेले। काय भाऊ तुझं नाव काय यार? अभिषेक वानखेडे। न्यू मित्र माझ्या हॉस्टेलमध्ये। ओके भाई, कोणता ट्रेड आहे तुझं? मशिनिस्ट। मशिनिस्टमध्ये कुठून आला तू? मी मलकापूरवर। भाऊ मलकापूरून आला आहे, आम्ही जळगाववरून आलेलो आहे। तर असं सगळे मिळून आम्ही मित्रता वाढत राहतो आणि चला तुम्हाला दाखवतो आता हॉस्टेलची कंडिशन थोडंफार। तर ओके लेट्स गो। हे बाहेरचं वातावरण, इथं क्लीन होणार सगळं घाण, तर पाहू शकता तुम्ही। तर अजून चला पुढं, सेकंड इयरवाले अजून काय आले नाही इथं, तर बाकीचे आले आहे आता। आज 8-10 जण आले, तर त्यांची पेटी धुवून असं ठेवलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। लाईटची व्यवस्था, पंखाची व्यवस्था सगळं काय ठीक आहे इथं, फक्त इथं रंग हॉस्टेलला रंग दिलेला नाही म्हणून थोडा हॉस्टेल काय चांगलं दिसत नाही। अजून तुम्हाला दाखवतो इथं, हे बघा आमचं रूम बघा, हे बघा जेवणाची कार्यक्रम चाला, सॉरी जेवणाची नाही, तर जेवण बनवताना आमचे मित्र आणि बंधू। हे बघा आता क्या 10-10:30 वाजले, नाही 11 वाजले आता। तर आता मस्तपैकी जेवण करून आम्ही मस्त क्रिकेट खेळायला जाणार बाहेर। तर बोल रितेश भाऊ कसा आहे भाई? भाई आता मित्र वगैरे जेवण बनवतोय। तर मी काय सांगतो तुला, आपल्याला किती दिवस झाले ते यायला? आपल्याला काय रविवार टू रविवार झाले, रविवारी बसतो होतो गावीवरनं। तर कम्प्लिटली आपला 8 दिवस झालेला, सातवा दिवस चालू आहे का? तर 8 दिवसाचा एक्सपिरियन्स सांगू शकता की कसं वाटलं तुम्हाला? चांगलं वाटलं की घरांची आठवण आली? असं नाही भाई, घरांची आठवण तर येतेच, पण कसं मित्र एकाच गावाचे तर काय वाटत नाही। हा बराबर बोलला, आवडलं मला। एकच बॅचलर आहे ना? एकच बॅचलर आणि अजून लहान ते आता मोठा पर्यंत आपण एकाच शाळेत शिकलो, एकाच गावी राहायचो, खेळायचो, बसायचो, पार्टी पण करायचो असत घरी, जे आता बनवतो ते आपल्याला एक्सप्रेस आलंय कसं बनवायचे काय। हा खरंच बराबर बोलला तो। मग काय जास्त घराची आठवण येत नाही, येते थोडीफार, पण घर सारखं वाटतं ना। ओके, तर मित्रांनो हे बघा, हे सगळं वस्तू आणून ठेवलेलं आहे आम्ही, कारण की जीवन उपयोगी वस्तू आहे ना भाऊ। तर बाकीचं सगळं ठीक आहे, तर चला तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो थोडं भाई। ओके लेट्स गो। तर मित्रांनो तुम्ही बाहेरून पाहू शकता हॉस्टेल्स, हे बघा कॉलेजची कॅन्टीन सध्या बंद आहे, म्हणजे आज बंद आहे, आज रविवार आहे म्हणून। तर चला अजून दाखवतो तुम्हाला काय ना, हे बघा झाड ही झाड। हे कॉलेज पाहू शकता तुम्ही मेन गेटवर आहे, तर इथं फक्त लेक्चर होतो आमचं, 2.5 तासाचं लेक्चर। हे बघा तुम्हाला फ्रंट अँगलवरून दाखवतो, तर चला तर आता आम्ही मस्त क्रिकेट खेळणार आहे असंच एकदम टाइमपाससाठी, तर चला ते पण दाखवतो। बबलू राठोड भाई भाई तू कुठून आलाय? खडगाव, जळगाव, सॉरी जळगाव मधून आलो। कडक। तर भाई तुझा ट्रेड कोणता यार? वेल्डर। राय
तुझा रे माझा मशिनिस्ट आहे. मशिनिस्ट का? ओके मजा येते ना? मजा नाही, मजा येते. सगळ्या गावाचे जिल्ह्यातले सगळे मित्र आम्ही जमलेले आहे, तर आता थोड्या वेळाने मस्त क्रिकेट खेळूया. बाजू तू बाजू बाजू ना हमने मम्मी कहा रुचि मित्रांनो क्रिकेट खेळता खेळता बॉल काय हरवला, डाय खिडकीत घुसला आर पार. तर आता दुसरा बॉल घ्यायला चाललो आम्ही. तर आता थोड्याच वेळाने दुसऱ्या बॉलचा पण प्रार्थना होईल इथं. तर चला बॉल घ्यायला चाललो भाई. ओके लेट्स गो. चला बॉल आणायचा, आपला बॉल हरवला यार. बबलू भाईने एक शॉट मारला, डाय खिडकीत आर पार गेला बॉल. तर आपण आता बॉल घ्यायला जाऊ या. कुठे आहे यार? तर चाल, पैसे पण आणलेलो आहे मी, हे पाहू शकता तुम्ही. पैसे आणलेलो आहे, 100 रुपये दिले. कितीला भेटतं यार बॉल? बॉल काय गावी नाही, गावी गाव नाही तरी जास्त महाग नाही भेटणार. 50 रुपयापर्यंत भेटणार. कोणता बॉल घ्यायचा आपल्याला? आपल्याला स्टंपर बॉल पाहिजे. स्टंपर किंवा टेनिस? टेनिस नाही महाग भेटतो ना. तर चालेल घेऊया, तरी काय हरकत नाही. कॉलेजच्या साईडला एक गाव आहे रामनगर. तर आता तिथं आलो आम्ही बॉल घ्यायला. तर स्टंपर किंवा टेनिस बॉल घेऊया. तर चला बॉल, स्टंपर टेनिस कोणता पण पाहिजे. काय घेऊ सत्यातलं? एक 50 भेटतो आणि एक 70 भेटतोय बॉल. काम झाल्यावर 50 वाला बॉलच नाव काय? चॅम्पियन. चॅम्पियन भाई, चॅम्पियन. आणि ते दुसरं बॉलच नाव? एन एक्स. हा सस्तो काय नाही, दोन त्यांच्यातून. अजून एक सस्ता वाला दाखवा ना. 30 वाला दाखवा. घेऊ रे 50 वाला आणतो मग. हा सांगतो ना त्याला. आणि नेम जाणं आमरे. फायनली आम्ही बॉल घेतलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही कितीला आहे? 50 रुपयाचा. काय भाव कमीच नाही केला राव? नाही रे भाई, ते 2-3 प्रकारचे बॉल होते ना. 70 वाला पण होता, 80 वाला पण होता. आपल्यावर कुठला बॉल यायची? बराबर यार, बराबर बोलला. 30 वाला पण होता ना, पण आपल्याला ते नाही ना. अरे आज संडे आहे म्हटलं मस्त क्रिकेट वगैरे खेळूया असं मूड झालं आज. तर बॉल हरून जातो झाला. चाल या भाई. अरे बाळ इकडे. अरे ये यार, तू कुठला आहे?
चोरवाड तालुका पारोळा पारोळेच आहे का याची ना आपली काय ओळख नाही जास्त तरी पण आता 8 दिवसात एवढी ओळख झाली आहे की आम्ही एकाच गावाची असं वाटत आहे आम्हाला तर पाहू शकता मित्र झालेला आपला अरे मित्र कमव यार करेक्ट आहे हे बघा लई मजा येते आहे आता कोणत्या ट्रेड मध्ये लागलेलं आहे तुझं फिटर लई मारत म्हणजे लई घसावं लागतं ना तर लई यार चालू आहे आता काय कंडिशन प्रॅक्टिकली उशीर पाहिजे म्हणून आता प्रॅक्टिकली असं करत राह मस्त घसत राह खपा खप खपा टप तर चला मग भेटतो तुम्हाला आता नंतरच्या शूट मध्ये तर ओके लेट्स गो बाय बाय बघून मग आता फिक्स केला असता आला आला आराम से फायनली आता पूर्ण काम काम नाही तर मित्रांनो फायनली आता पूर्ण क्रिकेट खेळून झालंय आमचं तर आता थोडा मजा वाटत आहे कारण की सगळे मित्र आता आलेले आहे सगळे मित्रांशी सगळं ओळख पण झालेली आहे तर थोडं चांगलं वाटत आहे नाहीतर बिना मित्राचे बकवास डिक्शनरी वाटत आहे रे इथं म्हणून थोडं मित्र बरोबर थोडं चांगलं वाटत आहे म्हणून ओके